सकाळी एक तर साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी कबूल केलं की त्यांचे दोन आमदार देवगिरी बंगल्यावर आले होते, त्यांनी चांगला पोह्याचा नाश्ता पण केला, दादांकडे मागणी पण केली, पण नुसती निधीची मागणी करायला आले होते की आणखी कशा करता आले होते हे पण एकदा तपासून घेणे. आणि एक गोष्ट मात्र यावरून स्पष्ट होते की ज्या पद्धतीनं चुकीचा गैरसमज पसरवला जातोय की त्यांचे आमचे आमदार त्यांच्या संपर्कात आहेत तो साफ खोटा असून त्यांचेच आमदार अजितदादांच्या कशा संपर्कात आहेत हे यावरून परत एकदा. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.